सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी होटगे स्टेशन तालुका दक्षिण सोलापूर येथील सुपुत्र शोएब बलोल खान यांची निवड करण्यात आली. त्यांना निवडीचं पत्र देऊन त्यांचं अभिनंदन तथा सत्कार करताना सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष फारुख मटके तसंच सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक उकरंडे आणि युवा नेते फैसल खान आदी उपस्थित होते. यावेळी शोएब बलोल खान यांनी होटगे स्टेशन येथील शिक्षण संस्थेचे सचिव उस्मानिया उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि सोलापूर जिल्हा उर्दू माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे सचिव म्हणून ते सध्या काम करीत आहेत. तर त्यांच्या या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामुळे त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. दरम्यान सर्वांशी मिळून मिसळून वागणारे, सतत हसतमुख असणारे आणि अडचणीच्या वेळी धावून जाणारे, सामाजिक आणि शैक्षणिक कार्य देखील करणारे शोएब बलोल खान यांची निवड योग्य आहे, त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दरम्यान निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.